मार्केटमध्ये आठ ते दहा हजार पेट्यांची आवक चालू झालेली आहे अजून त्या पेट्या थोड्याफार वाढतील आणि सध्या बाजारभाव जे आहेत ते साडेतीनशे रुपयापासून तर सातशे रुपये डझन ह्या भावानं तो माल सध्या मार्केटमध्ये घाऊक बाजारात विकला जातो काय नाही चव जी आहे ती जवळजवळ म्हणजे एक कोकणच्या कम, कम्पॅरिटिव्ह जर आपण केलं तर कोकणातली जी चव आहे ती थोडीशी आंबट गोड अशी वेगळ्या प्रकारची चव आहे आणि हा जो आंबा आहे जुन्नरचा हा जास्त गोड आहे कोकणाच्या मालामध्ये रेषा नसतात जुन्नरच्या मालामध्ये आतमध्ये रेषा असते परंतु बाकी आंबा ग्राहकांच्या एकदम प पसंतीला पडलेला आहे कारण गेली जवळजवळ नाही म्हटलं तरी चाळीस ते पन्नास वर्ष हा आंबा सध्या मुंबई मार्केटला विक्रीसाठी येतो आणि दरवर्षी तो जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये तो विक्रीसाठी उपलब्ध असतो ग्राहकांचा ह्याला उत्तम प्रतिसाद आहे कारण सीझनच्या एंडला हा माल चालू होतो ज्याप्रमाणे सीझनच्या सुरुवातीला कोकणातल्या आंब्याला रेट असतात त्याच पद्धतीचे रेट ह्या मालाला एंडला असतात कारण सीझनचा एंड असल्यामुळे ग्राहक सुद्धा परत पुढच्या वर्षी पुढच्या वेळ व पुढच्या वर्षापर्यंत ला थांबावं लागत असतं त्याच्यामुळे ह्या मालाला सुद्धा ग्राहक फार मोठ्या प्रमाणामध्ये पसंत करतो इव्हन हा निर्यातीला सुद्धा आंबा जातो म्हणजे दुबईला सुद्धा जातो युरोपला पण जातो आणि अमेरिकेला सुद्धा जातो आणि जर आंब्याची आवक कमी झाली तर अजून सुद्धा रेट वाढण्याची शक्यता हो आता यंदा आता जवळजवळ कोकणातले आपल्या महाराष्ट्रातले सर्व आंबे आता संपलेले आहेत गुजरातचा आंबा पण संपलेला आहे आणि आता जुन्नरच्या आंब्याची आता एक दोन तीन दिवसापासून आवक जोरात चालू झालेली आहे यंदा जुन्नरचा जो आंबा हंगाम आहे तो जवळजवळ दहा बारा दिवस उशिरा चालू झालेला आहे आणि तो आता येणाऱ्या वीस पंचवीस दिवस वीस पंच वीस ते पंचवीस दिवस चालेल आज मार्केटमध्ये जवळजवळ दहा हजार बॉक्सी जुन्नरच्या जुन्नर आंबेगाव ह्या परिसरातल्या आंब्याची आवक होती ज्या मालाला आता शिवनेरी ब्रँड शिवनेरी हापूस ब्रँड म्हणून तिथल्या शेतकऱ्यांनी केंद्र सरकारकडे जीएम मानांकणची सुद्धा मागणी केलेली आहे आणि त्याच नावानं हा माल सध्या मुंबई मार्केटला आणि इतर गिरायकांमध्ये विकला जातो आणि आमचं सुद्धा ग्राहकांना तेच म्हणणं आहे की हा जुन्नरचा जो हापूस आंबा आहे तो जुन्नर ह्या नावानेच विकला गेला पाहिजे ना का तो कोकणच्या नावाने विकला गेला पाहिजे